भारतीय संस्कृतीत ऑलमोस्ट सर्व देवी देवता आपल्याला कमळाच्या फुलात विराजमान झालेल्या दिसतात. असं मानलं जातं की जिथे कमळ उगवतं तिथे अष्टलक्ष्मीचा वास असतो आणि ही गोष्ट मला नेहमीच उत्साहित आणि रोमांचित करत आली आहे. आपल्या देशाचं म्हणजे भारताचं राष्ट्रीय फूल सुद्धा कमळच आहे. संपूर्ण जगाला भारताने दिलेली देण म्हणजे योगाच्या 5 प्रतीकांमध्ये सुद्धा कमळाचा समावेश होतो. लोटस सिम्बलायझेस स्पिरिच्युअल एनलाइटमेंट. लोटस इज सिम्बॉल ऑफ हिलिंग. इट सिम्बलायझेस स्पिरिच्युअल अँड युनिव्हर्सल कनेक्टिव्हिटी. पूर्ण उमललेलं कमळाचं फूल ज्याला योगी किंवा संस्कृत भाषेत मंडला असे म्हणतात. मंडला म्हणजे सेक्रेड सर्कल. दिस मंडला सिम्बलायझेस द नेव्हर एंडिंग क्वालिटी ऑफ लाईफ. भारतीय संस्कृतीमधल्या अनेक शुभचिन्हांपैकी एक म्हणून या कमळाकडे पाहिलं जातं आणि म्हणूनच महाराष्ट्राचं राजवस्त्र असलेल्या पैठणीमध्ये सुद्धा कमळाला मानाचं स्थान मिळालं आहे. अशा विविधांगी कमळाच्या फुलाने मी नेहमीच प्रभावित होत आली आहे आणि म्हणूनच माझ्या घराच्या डेकोरेशनमध्ये असो किंवा मी केलेल्या पेंटिंग्समध्ये असो बऱ्याच ठिकाणी या कमळाने हजेरी लावली आहे. लोटस फ्लावर सिम्बलायझेस द एक्सपान्शन ऑफ सोल अँड स्पिरिच्युअल अवेकनिंग. कमळाची मुळे खोल चिखलात रुतलेली असतात. त्याचं देठ सूर्यप्रकाश शोधत शोधत चिखल आणि पाणी यातून मार्ग काढत पाण्यावर येतं आणि दोन पानांच्या पृष्ठभागावर कमळाचं फूल उमलतं आणि ही संपूर्ण प्रक्रिया म्हणजे अबिलिटी टू राईज अँड ब्लूम अबाव द मडी अँड अचीव एनलाइटमेंट. अर्थात आपल्या आजूबाजूची परिस्थिती कितीही खडतर आणि जटिल असली तरी त्यावरही मात करून आपापला मार्ग शोधता येणे. आय डू बिलीव्ह इन फ्लावर थेरपी, सो आय डिसाइडेड टू चॅनलाइज द इनर गॉडेस इन मी. आणि म्हणूनच या वर्षीच्या व्हाईट साडी लुकसाठी मी ही कमळाची मोतीफ असलेली व्हाईट शिफॉन साडी ऑर्डर केली. ही साडी कंटेम्पररी किंवा मॉडर्न आहे पण त्यावरचं मोतीफ मात्र ट्रेडिशनल आहे आणि म्हणूनच मी ही साडी या प्रकारे धोती स्टाईलने नेसले ज्यामुळे साडीचं मॉडर्न आणि ट्रेडिशनल वाईब कंटिन्यू झालं. मी म्हटलं तसं ही शिफॉन साडी आहे त्यामुळे अतिशय पातळ आहे, ट्रान्सपरंट सुद्धा आहे. बट दॅट्स हाऊ शिफॉन साडीज आर. पातळ आणि ट्रान्सपरंट असल्यामुळे या साडीच्या बाबतीत फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायला लागते, ते म्हणजे हिच्या आतून अगदी मॅचिंग पेटीकोट किंवा पॅन्ट घालावी लागते, डिट्टो मॅचिंग. कमळाचे मोतीफ असलेल्या बऱ्याच साड्या बाजारात मिळू शकल्या असत्या पण मी हीच साडी का फायनल केली ते आता सांगते. या साडीवर हे जे लोटस मोतीफ तुम्ही पाहताय, कमळाचे फुलं तुम्ही पाहतायत पिंक कलरचे, ते हँड पेंटेड आहेत. फॅब्रिक पेंट वापरून हे कापडावरती हाताने पेंट केलेत त्यामुळे टेक्स्चर तुम्ही स्क्रीनवर फील करू शकत असाल. हँड पेंटेड असल्यामुळे या फुलाची मागची बाजू अशी अनफिनिश दिसतीये. प्रिंटेड असतं हे तर फ्रंट आणि बॅक दोन्हीकडे सेम दिसलं असतं. या कमळाच्या फुलांच्या व्यतिरिक्त बाकीचं हे जे ग्रीन कलरचं वेलबुट्ट्यांचं आणि कळ्यांचं काम इथे दिसतंय ते प्रिंटेड आहे, त्यामुळेच हे ग्रीन पोर्शन बॅक आणि फ्रंट दोन्ही बाजूने सेम दिसतंय. फक्त हे पिंक कलरचे लोटस फॅब्रिक पेंट वापरून पेंट केलेले आहेत आणि म्हणूनच जरासे इम्परफेक्ट किंवा अनफिनिश दिसतात. पण काही गोष्टींमधलं इम्परफेक्शन हीच त्याची मोठी हायलाईट असते, जशी की ही हँड पेंटेड साडी. मी वेळोवेळी बोलत आली आहे की मला हँडमेड हँडक्राफ्टेड गोष्टींची खूप आवड आहे. मी वेळोवेळी हँडलूम साड्या तुम्हाला सुचवतही आली आहे. इट इज सो मच मोर दॅन अ मशीन. यू आर नॉट पेईंग फॉर द क्लॉथ, यू आर ऍक्च्युअली पेईंग फॉर अन आर्ट. स्किल लेबर इज अन आर्ट. एका पेंटिंग मधून बाहेर आल्याचं फील फक्त हँड पेंटेड साडी मधूनच मिळू शकतं. व्हाईट कलर इज अन इमोशन, ब्लेसिंग अँड अ ट्रू गॉड ऑफ ऑल द कलर्स. कमळाच्या मोतीफ साठी या पांढऱ्या रंगाच्या बेस कलर व्यतिरिक्त दुसरा कुठलाही रंग मी विचारच नव्हते करू शकत. ही साडी जेव्हा मी प्रथम पाहिली मला असं वाटलं की कुणीतरी माझ्या भावनांना विचारांना कापडावर प्रस्तुत केलंय. इट वॉज दॅट क्लोज. ही साडी म्हणजे कल्चर, ट्रेडिशन, स्ट्रेंथ, एलिगन्स, जेंटलनेस, फेमिनिन एनर्जी असं सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन आहे. आणि मला विचाराल तर धोती साडीमुळे यात एक इंडियन मर्मेडचा लुक तयार झालाय. ऑनेस्टली आय एम इन लव्ह विथ दिस लुक. या साडीसोबत साडीच्याच रंगाचा पण प्लेन ब्लाऊज पीस सुद्धा येतो. आता व्हिडिओमध्ये ब्लाऊजच्या बॅकवर तुम्ही हे जे कमळाचं हँड पेंटिंग पाहताय ते मी ऍडिशनली करवून घेतलंय नंतर.
आणि ज्यांच्याकडून मी हे करवून घेतलंय त्यांचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. ही साडी एका वेगळ्या वेबसाईट वरून मी विकत घेतलीय आणि या ब्लाऊजच्या बॅकवरचं जे मोटिफ आहे कमळाचं ते मी एका दुसऱ्या ठिकाणाहून करून घेतलंय. दोन्हींचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. हे संपूर्ण ब्लाऊज अदरवाईज प्लेन आहे, फक्त हे एक स्टेटमेंट लोटस मी यावर पेंट करून घेतलंय ज्यामुळे साडी आणि ब्लाऊज हे दोन्हीही कोऑर्डिनेटेड वाटतात आणि दोन्हींमध्ये एक प्रकारची हार्मनी तयार झाली आहे. या ब्लाऊज साठी मी अशा 5 इंचाच्या क्लासिक मेगा स्लीव्स बनवून घेतल्या आणि स्लीव्सला लाइनिंग नाही लावलं ज्यामुळे अगेन साडी आणि ब्लाऊज इन कोऑर्डिनेशन वाटतात. या ब्लाऊज साठी मी ही ट्रेंडिंग स्वीटहार्ट नेकलाईन शिवून घेतली. यामध्ये नेक खूप छान हायलाइट होतं आणि स्त्रियांचे ब्युटी बोन्स म्हणजे कॉलर बोन्स खूप ब्युटिफुली शोकेस होतात. अशा स्वीटहार्ट नेकलाईन मध्ये समोरचा नेक पुष्कळ ब्रॉड आणि ओपन असतो, म्हणूनच टू बॅलन्स द ओव्हरऑल लुक मी मागचा गळा या प्रकारे क्लोज नेकचा शिवला आणि बॅक नेक अगदीच प्लेन वाटू नये म्हणून त्यावर लोटस मोतीफ पेंट करून घेतलं. बॅकलेस ब्लाऊज जितके फेमिनिन आणि ग्रेसफुल वाटतात तितकेच क्लोज नेक एलिगंट आणि क्लासी वाटतात. ओव्हर द इयर्स सारी ड्रेपिंग आणि ब्लाऊज पॅटर्न्स कितीही चेंज झाले असले तरी क्लोज नेकचा विंटेज चार्म अनआर्ग्युएबली कायम आहे. नेक्स्ट आता या लुकमध्ये जी ज्वेलरी मी पेअर केली आहे त्याबद्दल सांगते. हा संपूर्ण लुक लोटस थीमवर आधारित आहे त्यामुळे अर्थातच ज्वेलरीमध्ये सुद्धा तुम्ही सेम गोष्ट कंटिन्यू झालेली पाहाल. सगळी टेम्पल ज्वेलरी मी इथे घातली आहे. या लुकसाठी फक्त हे ब्युटिफुल स्टेटमेंट लोटस इयरिंग्स मी नव्यानं विकत घेतले आणि यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतेच. बाकी ही लोटस रिंग इन कॉम्बिनेशन विथ अदर टू रिंग्स मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी दाखवल्या आहेत आणि त्याच मी पुन्हा इथे रिपीट केल्या. हे हातफुल ब्रेसलेट, ही सेप्टम नोज पेन आणि हे लोटस पेंडंट असलेलं नेकलेस मी DIY केलंय माझ्याकडे ऑलरेडी असलेल्या गोष्टी वापरून. लेट मी शो यू हाऊ आय डिड दॅट. माझ्याकडे हे लोटस डँगलिंग्स होते, कमळाचे 3 मोतीफ्स आहेत त्यात. त्यातला सर्वात शेवटचा मोतीफ ज्यात मोत्यांचं डिटेलिंग आहे ते मी माझ्या नेकलेसमध्ये ॲज अ पेंडंट वापरायचं ठरवलं आणि त्यासाठी ही जी मधली कडी आहे ती मी या प्रकारे ओपन केली आणि त्यातनं हे लोटस मोतीफ सोडवून घेतलं. नेक्स्ट माझ्याकडे ही गोल्ड प्लेटेड चेन होती 16 इंचाची, त्यात मी हे लोटस मोतीफ ॲज अ पेंडंट म्हणून अटॅच केलं आणि ही कडी या प्रकारे अशी दाबून पॅक केली आणि माझं लोटस मोतीफ असलेलं नेकलेस तयार झालं. नेक्स्ट आता मी ही सेप्टम नोजपिन कशी तयार केली ते पण दाखवते. ही नोजपिन सुद्धा मी माझ्या बऱ्याच आधीच्या एका व्हिडिओमध्ये आधी दाखवली होती, तिलाच मी फक्त थोडी मॉडिफाय केली यावेळी. ही आहे माझी ओरिजिनल सेप्टम नोजपिन, याला तुम्ही पाहू शकता लटकन नाही आहे आता, हिला मी जरा वेळ साईडला ठेवते. आणि मघाच्या डँगलिंग्स मधले हे जे उरलेले 2 कमळ मोतीफ आहेत त्यांना साईडला असं बारीक 3 मण्यांचं डिटेलिंग आहे जे आपण पहिले सोडवून घेऊ. ही बारीक 3 मण्यांची कडी ओपन करून झाली की ती आता या सेप्टम नोजपिन मध्ये अटॅच करायची आणि बस आपली लटकन असलेली सेप्टम नोजपिन इज रेडी. विदाउट लटकन सेप्टम नोजपिन तितकीशी सुंदर नाही दिसत, शिवाय बारीक मण्यांचं हे डिटेलिंग इयरिंग्स आणि हातफुल ब्रेसलेट सोबत खूप छान मॅच होत आहे. याच प्रकारे मी माझं हातफुल ब्रेसलेट पण DIY केलं होतं, पण मी हे बरंच आधी बनवलंय त्यामुळे त्याचा व्हिडिओ माझ्याकडे नाहीये, पण अशाच प्रकारे या लुकची ज्वेलरी मी स्वतःची स्वतः तयार केलीये. नेक्स्ट आता या लुक मधली फक्त एकच गोष्ट शेअर करायची राहिली आहे आणि ती म्हणजे कमळ जसं पाण्यावर तरंगतं तसा सेम इफेक्ट असलेले नेल्स मी कसे पेंट केले ते आता तुम्हाला दाखवते. त्यासाठी वापरलं मी माझं हे पर्सनल फेवरेट क्लेअरचं ट्रान्सपरंट नेल पॉलिश. हे सेम नेल पॉलिश मी बेस कोट आणि टॉप कोट म्हणून सुद्धा वापरते. खूप छान ग्लॉसी इफेक्ट येतो यामुळे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे क्विक ड्राय नेल पॉलिश आहे हे. विदिन 10 to 15 seconds 100% ड्राय होतं आणि याचं फिनिशिंग पण खूप छान ग्लॉसी आणि शाईनी आहे. या नेल पॉलिशचा फक्त एकच कोट लावलाय मी इथे आणि या ट्रान्सपरंट कोटमुळे मला या व्हिडिओच्या थीमनुसार नखांना पाण्यासारखा दिसणारा इफेक्ट मिळालाय आणि आता त्यावर फक्त तरंगणारं लोटस फुल ठेवायचं आपलं बाकी आहे. त्यासाठी मला कमळाच्या फुलांचे नेल स्टिकर्स नाही मिळाले, पण हे डेझी फ्लॉवर्सचे नेल आर्ट स्टिकर्स मिळाले. यात असे वेगवेगळे रंग मिळतात आणि त्यातलं मी हे व्हाईट फ्लॉवर निवडलं. अशा या ट्वीझरच्या मदतीने ते हळूवार उचललं आणि नखांवर तुम्हाला हवं त्या ठिकाणी तुम्ही याला प्लेस करू शकता. यू सी इट वॉज दॅट इझी. याच प्रकारे मी माझे बाकीचे नेल्स पण तयार केले आणि माझ्या आजच्या लुकसाठीचे ब्युटिफुल आणि क्विक असे थीम अप्रोप्रिएट नेल्स तयार झाले.
This look is slightly dramatic, but I love the energy of this look. But for those who like more practical or realistic look, तुम्ही ही साड़ी या प्रकारे सहावार पद्धतीने सुद्धा नेसू शकता. Let me show you how I created this second look. Blouse पासून सुरुवात करूयात. या ब्लाउजची नेकलाइन अशी इंटरेस्टिंग स्क्वेअर किंवा रेक्टॅंगल टाइपची आहे. हा नेक वर गळ्याजवळ अरुंद आहे, नॅरो आहे आणि खाली ब्रॉड होत जातोय. तुम्ही व्हिडिओत पाहू शकता. गळ्याची खालची बाजू म्हणजे जिथे गळा ब्रॉड झालाय त्या बाजूचे गळ्याचे कॉर्नर्स स्लाइट या प्रकारे असे थोडे गोलाकार आहेत, कर्व्ड आहेत. आणि या नेकलाइनच्या ब्रॉडनेसमुळे पहिला पॉइंट म्हणजे कॉलर बोन हायलाइट व्हायला पुरेसा स्कोप आहे आणि दुसरा पॉइंट म्हणजे गळा वर मानेकडे अरुंद आणि खाली ब्रॉड होतोय, त्यामुळे तुमच्या गळ्याला आभासी उंचीचा इफेक्ट मिळतो आणि ओव्हरऑल पर्सनॅलिटी साडीमध्ये उठून दिसते. हा ब्लाउज समोरच्या बाजूने ब्रॉड आणि ओपन नेकलाइनचा असल्यामुळे मागच्या बाजूने असा बंद किंवा क्लोज नेकलाइनचा आहे. अगेन फॉर द सेम लॉजिक, ज्यामुळे ओव्हरऑल लुक बॅलन्स होतो. या साडीसोबत एक प्लेन ब्लाउज पीस येतो, हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंच. तर त्याचा तुम्ही या प्रकारे एक प्लेन व्हाईट ब्लाउज शिवून घेऊ शकता. ब्लाउजला स्लीव्स शिवायच्या किंवा नाही शिवायच्या हा तुमचा पर्सनल चॉईस असू शकतो, बट दिस पर्टिक्युलर नेक इट लुक्स व्हेरी क्लासी अँड एलिगंट. यानंतर पुढे आता या लुकमधल्या दागिन्यांबद्दल बोलूयात. आजकाल ट्रेंड सुरू आहे ओव्हरसाईज पर्ल नेकलेसेस किंवा कानातल्यांचा. व्हाईट साड्यांसोबत मोत्यांचे दागिने सुंदरच दिसतात, पण आजच्या व्हिडिओची थीम आहे लोटस आणि त्यामुळेच व्हिडिओच्या थीम प्रमाणे मी पुन्हा एकदा माझं नेकलेस DIY करायचं ठरवलं. चला तुम्हाला दाखवते मी कसं बनवलं ते. माझ्याकडे हे ब्लॅक थ्रेडवर्क आणि हे छानसं स्टेटमेंट ऑक्सिडाइज लोटस पेंडंट असलेलं नेकलेस होतं. शिवाय हे ऑक्सिडाइज पेंडंट मोत्यांसोबत पेअर पण केलं जाऊ शकत होतं. मी हे नेकलेस एक दोन वेळा आहे तसं वापरून झालंय अँड आय एम डन विथ इट नाव, सो आय डिसाइडेड टू गिव्ह इट अ मेकओव्हर. सो मी या नेकलेस मधून हे लोटस पेंडंट कट करून सेपरेट केलं आणि आता आपण फक्त हे पेंडंट वापरणार आहोत. विल डिस्कार्ड द ब्लॅक पार्ट. नेक्स्ट माझ्याकडे हा माझ्या मुलीचा ओव्हरसाईज पर्ल्सचा हेडबेल्ट होता, त्याला मी नेकलेसमध्ये कन्वर्ट करायचं ठरवलं. या पर्ल नेकलेसला थीम अप्रोप्रिएट करण्यासाठी आता हे लोटस पेंडंट फक्त या बेल्टला सेंटरला अटॅच करायला लागणार होतं. या लोटस पेंडंटला मागच्या बाजूने असं अडकवण्यासाठी लूप होल आहे ऑलरेडी. या लूप होल मधून मी ही सुपर थिन अल्युमिनियम थ्रेड म्हणतात याला, ही अल्युमिनियम वायरच असते ऍक्च्युली, ज्वेलरी मेकिंग मध्ये वापरतात ही वायर. तर ही वायर या लूप होल मध्ये टाकून मी हव्या त्या लेंथची कट करून घेतली आधी. आणि आता हे लोटस आपल्याला या बेल्टच्या सेंटरला जो मोती आहे त्याच्या बरोबर खाली येईल अशा पद्धतीने ही वायर या मोत्याच्या दोन्ही बाजूने गुंडाळून गुंडाळून पॅक करायची आहे. यानंतर तुम्ही पाहू शकता की पेंडंट छान अटॅच झालाय बेल्टला आणि फायनली हे दोन्ही वेगवेगळे पीसेस न वाटता एक नेकलेस वाटू लागलाय. असेच माझ्याकडे हे लोटस मोतीफ असलेले ऑक्सिडाइज जोडवे होते जे मी अंगठी म्हणून वापरायचे ठरवले. आणि मगाच्या ब्लॅक थ्रेड नेकलेस सेट सोबत त्याचे मॅचिंग लोटस इयरिंग सुद्धा आले होते, पण मी ते फायनल लुक मध्ये वापरले नाही एनिवेज, कारण नेकलेस स्टेटमेंट पीस होता त्यामुळे कानातल्यांची गरज नाही वाटली. लास्टली आधीच्या लुक मध्ये बनवली होती तशीच, पण ऑक्सिडाइज मध्ये लटकन असलेली सेप्टम नोजपिन पण मी बनवली. आणि अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओची थीम लोटस, त्यावर आधारित माझा सेकंड लुक तयार झाला. Thank you.
अपेक्षा करते आजच्या व्हिडिओतले दोन्ही लुक्स तुम्हाला आवडले असतील. लास्टली आजचा व्हिडिओ संपवण्याआधी आजचे व्हिडिओतले दोन्ही लुक्स, त्यातली थीम, या सगळ्या मागचं शेवटचं पण खूप महत्वाचं इन्स्पिरेशन मला तुमच्यासोबत शेअर करायला आवडेल. भारतीय कलाक्षेत्रातलं एक मानाचं नाव आणि सुप्रसिद्ध चित्रकार म्हणजे राजा रवी वर्मा. हिंदू देवदेवतांना मनुष्य रूपात प्रस्तुत करणारे प्रथम चित्रकार, ज्यांना आधुनिक भारताचे प्रथम कलाकार म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्यांच्या अनेक सुप्रसिद्ध आणि सुंदर सुंदर चित्रांमधलं मला आवडणारं एक चित्र म्हणजे पद्मिनी पेंटिंग. आणि आजचा व्हिडिओ त्याच पद्मिनी पेंटिंग वरून इन्स्पायर्ड आहे. या महान चित्रकाराला मिनिंगफुल आदरांजली म्हणूनच मी ही हँड पेंटेड साडी या लुकसाठी निवडली. या चित्रातली काष्टा स्टाईलने नेसलेली शिफॉन साडी, त्यातलं लोटस बॅकग्राऊंड, केसांचे वाईड वेव्स, मोत्यांचे दागिने, ग्रीन बॅकग्राऊंड, हे सगळंच मी माझ्या पद्धतीने माझ्या लुक्समध्ये इन्कॉर्पोरेट करण्याचा प्रयत्न केला. माझी खूप वर्षांची इच्छा होती की राजा रवी वर्मा यांचं एक तरी पेंटिंग मला जगायला मिळावं. फायनली या व्हिडिओच्या रूपाने माझं ते स्वप्न आज मी तुमच्या समोर सादर करू शकली आहे आणि याचा मला खरंच मनापासून आनंद होतोय. अपेक्षा करते की हा रिक्रिएशन व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आजच्या व्हिडिओमध्ये वापरलेली साडी आणि लोटस इयरिंग्स यांची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये ठेवतेच. बाकी सगळ्या गोष्टी मी DIY केल्या होत्या आणि ते सगळं मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलंय. एक फेमस कोट आहे, आर्ट इज अ कोलॅबोरेशन बिटवीन गॉड अँड द आर्टिस्ट. आणि मला वाटतं आजचा संपूर्ण व्हिडिओ जणू आर्ट इन मोशन असा होता. सुंदर पेंटिंग वरून इन्स्पायर्ड आजच्या या व्हिडिओचा शेवट सुद्धा सुंदरच व्हायला हवा. माझ्या बॅकग्राऊंड मध्ये होत असलेल्या या सुंदर सूर्यास्ताने आजच्या या व्हिडिओचा शेवट करते. आपण सगळे पुन्हा भेटूच माझ्या पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.